नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला एका नवीन विषयाची माहिती देणार आहे. आपल्या वाहनामध्ये मोटर वाहनामध्ये बॅटरीचा उपयोग केला जातो आणि ही बॅटरी कालांतराने डिचार्ज होते आणि ही डिचार्ज बॅटरी झाल्यानंतर परत आपल्याला चार्जिंग करून घ्यावी लागते. मग ही चार्जिंग करत असताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यावी लागते त्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर सुरुवातीला बॅटरी चार्जिंग करते वेळेस सर्व ती बाजून स्वच्छ करून घ्यावी व त्यावरील सर्व हँड प्लग काढून घ्यावी. सेलमधील इलेक्ट्रोलाइट कमी असल्यास ते डिस्टिल वॉटरने पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर लेवल पूर्ण करून घेतले तर आपल्याला बॅटरीमध्ये सेलमधील इलेक्ट्रोलाइट टाकण्यासाठी रबरी नळीचा किंवा फनेलचा वापर करावा. बॅटरी चार्जिंग करताना इलेक्ट्रोलाइटची सर्व बाजूने समान लेवलच करून घ्यावे. एकापेक्षा अनेक बॅटरी चार्जिंग करायचं असेल तर त्या आश्रित पद्धतीने जोडावे आणि जोडताना चार्जरीचा वापर करावा. बॅटरी चार्ज होत असताना अधिक गरम झालेली आढळल्यास दुसरी बॅटरी माहिती दिली आहे. धन्यवाद.